अध्यक्ष महोदय, मी जो विषय या ठिकाणी मांडणार आहे तो फक्त ठराविक लोकांसाठी नाही तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. स्पेसिफिक प्रश्न विचारा. मुंबई शहरामध्ये प्रवेश करताना MSRTC कडून 5 ठिकाणी टोल वसुली केली जाते. दिवसाला अध्यक्ष महोदय लाखो गाड्या तिथे असतात. महाराष्ट्रातून तमाम लोक तिथे येत असतात, रोज रोज ये जा करत असतात. अध्यक्ष महोदय, या 30 पैकी MSRTC कडे फक्त आता 11 ते 12 पुलं राहिलेली आहेत, बाकी रस्ते सगळे महानगरपालिकेकडे हस्तांतर झाले. अध्यक्ष महोदय, तिथे रोज करोडो रुपयाची स्कोपच्या बाहेर विचारू नका. अध्यक्ष महोदय, आपण अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागातले रस्ते तुम्ही मुंबईवर येत आहे असं कसं? हा विषय घेत असताना मगाशी MSRTCच्या बाबतीतला हा विषय आला होता. अध्यक्ष महोदय, आमची एवढीच विनंती आहे की सरकारला की हे जे आता हस्तांतर झालेले सगळे रोड आहेत तर ते रोडची जी वसुली आज टोलच्या माध्यमातून केली जाते ती थांबणार का? एवढाच बेसिक माझा पॉइंटेड प्रश्न आहे. सन्माननीय सदस्य यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय त्या प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ते बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.